लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बीजेपी के युवा नेता निशांत भगत ने मनपा आयुक्त अभिजीत बांगर को निवेदन देकर मनपा स्कूलों में भी वैक्सीनेशन सेंटर बनाने और लोगों का शीघ्र टीकाकरण कराने की मांग की है। फिलहाल महानगर पालिका अपने 23 आरोग्य केंद्रों में वैक्सीनेशन चला रही है। निशांत भगत की दलील है कि हर वार्ड में मनपा के सुविधायुक्त विद्यालय हैं, यदि वहां कोविड वैक्सीनेशन केंद्र शुरू होता है तो नवंबरीकरों का शीघ्र टीकाकरण हो सकता है। निशांत भगत ने कोरोना से नवंबरीकरों को बचाने इस मुद्दे पर जल्द निर्णय लेने की अपील की है। कोरोना को हराना है तो वैक्सीनेशन ही सबसे प्रभावी उपाय है, इसीलिए केंद्र और राज्य सरकार कोविड वैक्सीनेशन पर ज़्यादा जोर दे रही है। 16 लाख की आबादी वाली मुंबई में महानगर पालिका द्वारा 23 नागरी आरोग्य केंद्रों पर टीकाकरण चल रहा है। हालांकि बीजेपी युवा नेता निशांत भगत का मानना है कि यदि इसी गति से टीकाकरण चला तो मुंबईकरों को लंबा इंतजार करना पड़ेगा। निशांत भगत ने मनपा आयुक्त को निवेदन देकर आरोग्य केंद्रों की तरह ही मनपा स्कूलों में भी वैक्सीनेशन सेंटर बनाने की मांग की है। निशांत भगत ने बताया कि मुंबई के 8 प्रभागों में कुल 64 मनपा स्कूल हैं, यदि वहां टीकाकरण केंद्र शुरू होता है तो बेहद कम समय में ही मुंबईकरों को कोरोना से सुरक्षित किया जा सकता है। आरोग्य केंद्र विभागामार्फत जे नागरी आरोग्य केंद्र स्थापित झालेले आहेत त्या ठिकाणी त्यांच्या मार्फत जे आज नागरी आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण चालू आहे, तर माझी मागणी अशी आहे की जे नागरी आरोग्य केंद्र आहे त्या नागरी आरोग्य केंद्राद्वारे ज्या ज्या प्रभागांमध्ये शाळा असतील त्या शाळांमध्ये लसीकरण मोहीम ही मोफत चालू करावं अशी मागणी मी आयुक्तांकडे केलेली आहे। आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांनीही आयुक्तांकडे मागणी केलेली आहे की मुंबई शहरातल्या 15 लाख लोकांना मोफत लसीकरण देण्यात यावं। आज जवळजवळ मला असं वाटतं की 30-40% लोकांनी म्हणजे जवळजवळ 3-3.5 लाख लोकांनी वैक्सीनेशन हे झालेलं आहे। काही ठिकाणी शासकीय म्हणजे जसं महापालिकेच्या माध्यमातून काही प्रायव्हेट हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक लोकांनी वैक्सीन घेतलेलं आहे, परंतु उर्वरित लोकांचं तरी महानगरपालिकेने मोफत लसीकरण केलं पाहिजे। आणि म्हणून अशी संकल्पना माझ्या डोळ्यासमोर आलेली आहे की आज जर शाळा आपण लसीकरणासाठी जर सुरू केल्या तर उद्या त्या शिक्षणासाठी सुरू होतील। आणि म्हणून आज प्रत्येक म्हणजे जसं सानपाडा विभागामधली जयपुरिया स्कूल आहे प्रभाग क्रमांक 78 मधली, त्या प्रभागाचं नेतृत्व करत असताना त्या प्रभागातल्या नागरिकांना सोयीस्कर होईल। बताना जरूरी है कि मुंबई में जब से लॉकडाउन लगा है तब से महानगर पालिका के सारे स्कूल बंद पड़े हैं, वहां संसाधन मौजूद हैं। ऐसे में यदि इन स्कूलों को वैक्सीनेशन सेंटर में तब्दील किया जाता है तो बड़ी आबादी को टीका लगाने में आसानी होगी। निशांत भगत ने कहा कि मानसून के दौरान तमाम संक्रामक बीमारियां भी होती हैं जिसकी वजह से नागरी आरोग्य केंद्र मरीजों से भर जाते हैं, जाहिर ऐसे समय में वैक्सीनेशन प्रभावित होगा, इसलिए मनपा स्कूल इसके लिए बेहतर विकल्प बन सकते हैं। युवा नेता ने इस पर तत्काल निर्णय लेने की अपील की है। आणि पावसाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा महिला असतील किंवा विद्यार्थी असतील जे कॉलेज जीवनामध्ये आपलं शिक्षण घेत आहेत किंवा उद्या जर समजा मॉडर्ना नावाची जी वॅक्सिन आहे ही जर समजा शाळेतल्या मुलांना पण लहान मुलांनाही देण्यासाठी जर ते शासनाने मान्यता दिली तर त्या मुलांना आपण कुठे घेऊन जाणार पावसाळ्याच्या दिवसांमध्ये। आणि म्हणून ज्या प्रभागामध्ये ज्या जवळच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये तिथं लसीकरण मोहीम चालू करावं अशा पद्धतीची मागणी आयुक्तांकडे केलेली आहे। आणि म्हणून आज शाळेच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी एक त्यामध्ये वाक्य लिहिलेलं होतं की आज जर शाळा आपण लसीकरण बंद असलेल्या शाळा जर आपण लसीकरण केंद्र चालू करण्यासाठी सुरू केलं तर उद्या ह्याच शाळा शिक्षणासाठी सुरू होतील अशी एक संकल्पना समोर मांडलेली आहे। नक्कीच आयुक्त साहेब आणि गणेश नाईक साहेबांच्या मागणीला लवकरच मान्यता देतील आणि प्रत्येक शाळेमध्ये मुंबई शहरातल्या महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा प्रायव्हेट शाळा असतील त्या ठिकाणी प्रभागात प्रत्येक शाळेमध्ये लसीकरण मोहीम चालू होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।